इन द लास्ट व्हिडिओ वी हेव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ द वर्ड कव्स कव्स म्हणजे किती ते आम्ही पळले कव्स म्हणजे फक्त बांकडो लाईनीच नी वी हॅव ऑल्सो नोटेड दॅट अ स्ट्रेट लायन कॅन ऑल्सो बी अ कव आता आम्ही पॉलिगॉनचे डेफिनेशन पळया पॉलिगॉन म्हणजे किती पॉलिगॉन इज अ सिंपल क्लोज कव मेड अप ऑफ लाइन सेगमेंट्स तुमका सिंपल क्लोज कव म्हणजे ते लास्ट व्हिडिओन हा शिकला आता आम्ही पळूया वॉट यू यू मीन बाय अ लाईन सेगमेंट दीस ऑल्सो यू हॅव लर्न्ड इन क्लास फायव इन बेसिक ज्यॉमेट्रीक शेप्स आय होप यू ऑल रिमेंबर दॅट आता हंगा जे हावे दाखल्या हे तीन शेप्स बेसिक ज्यॉमेट्रीक शेप्स द फर्स्ट वन इज अ लायन लायन जी असतात ताका दोन्ही सैडिंनी एरो असतात इट कॅन बी एक्सटेंडेड इन बोथ द डायरेक्शन्स इनडिफानायटली तुमकां जाय तितली लाइन वाढ़ू शकता दोन्ही डायरेक्शन म्हणजे द सेकंड बेसिक ज्योमेट्रीक शेप इज अ रे एक रे आता रे असा एक सन ए एंड पॉईंट असता आणि दुसऱ्या सैडीन एरो अस दुसऱ्या सायडीन एरो असे किती तर इट कॅन बी एक्सटेंडेड इन दॅट डायरेक्शन इनडिफायनायटली ओके एंड द थर्ड वन इज द लाईन सेगमेंट वीच वी आर टॉकिंग इन दीस चाप्टर लाईन सेगमेंटात किती असतात लाईन सेगमेंट असता ता दोन्ही सिडिंनी एंड पॉईंट असता आणि तो आणि वाढू शकना ताजी जी लेथ असता ती फिक्स्ड असता सो दिस इज अ लाईन सेगमेंट हा आम्ही लाईन सेगमेंट म्हणतात आणि आमचा जो पॉलिगॉन असा तो या लान सेगमेंटापासून तयार झाला सो लान सेगमेंट हेज गॉट टू एन्ड पॉइंट्स आता आम्ही हांगा काय पॉलिगॉन पळोवया सो वी हॅव फ्यू पॉलिगॉन्स घच वी हॅव ड्रॉन सो आता हांवें हांगा चार पॉलिगॉन काढल्या आता जर तुम्ही पळले जाल्यार चारही पॉलिगॉन सिंपल असा सिंपल कव्स म्हणजे द कव डज नॉट क्रॉस इट सेल्फ खंयच ते एकमेकांचे क्रॉस जाऊन परत गेले ना फुडें तर इट इज अ सिंपल कव बरे नेक्स्ट पॉयंट इज इट इज अ क्लोज कव म्हणजे हांगा खंयच तुमकां दिश्टी पडचे ना की गॅप आसा चारही शेप असे क्लोज असा ओके एंड इट इज मेड अप ऑफ थर्ड थींग इज द लायन सेगमेंट तर हे कशापासून तयार झाल्या पॉलिकॉन जे आता ते लाईन पासून तयार जाल्या सो यू हॅव टू रिमेंबर दॅट अ पॉलिगॉन इज अ सिंपल क्लोज कव मेड अप ऑफ ओनली लाईन सेगमेंट्स सो इट इज सिंपल क्लोज कप अँड मेडअप ऑफ लाईन सेगमेंट्स हीन गोष्टी तुम्ही लक्षात परत एकदा सांगता अ पॉलिगॉन इज अ सिंपल क्लोज कप मेड अप ऑफ लाईन सेगमेंट्स लाईन सेगमेंट म्हणजे किती ते कळं नी तुमक इट हेज गॉट टू एंड पॉईंट इट इज स्ट्रेट लायनिचं एक पार्ट लाईन सेगमेंट म्हणजे कळ न सो पॉलिगॉन इज अ सिंपल क्लोज मेड अप ऑफ लायन सेगमेंट्स हे डेफिनेशन तुमक पार्ट जवपक इट इज वेरी इजी टू रिमेंबर धीस डेफिनेशन एक तर म्हणजे पॉलिगॉन सिंपल असपूक दुसरं म्हणजे तो क्लोज जाय अँड इट शूड बी मेड अप ऑफ लाईन सेगमेंट्स आता आम्ही थोडी एक्झाम्पल्स पळया ॲण्ड वी हॅव टू आयडेंटीफाय वेदर दे आर पॉलिगॉन्स ऑर नॉट ओके नाव लेटअस सी वेदर दीज शेप्स आर पॉलिगॉन्स ऑर नॉट आता हे तीन क्रायटेरिया आमकां लक्षांत दवरपाक पॉलिगॉन जर पॉलिगॉन जाय जाल्यार आमकां हे तीन क्रायटेरिया दवरपाक जाय फर्स्ट वन इज दीस सो हंगा हे सिंपल कव आसा ना सिंपल कव ना हंगा क्रॉस झाला सो दिस इज नॉट अ पॉलिगॉन अगेन इट इज नॉट क्लोज ओके डायरेक्ट तुमका पळून कळटा की हे हंगा ओपन असा आणि इट इज नॉट सिंपल म्हणजे ते एकाचेर क्रॉस झाला ना इन द थर्ड केस दिस इज अ सिंपल कव बट इट इज नॉट क्लोज क्लोज असा हे ना सो हे पॉलिगॉन नी सो वन टू एंड थ्री आर नॉट पॉलिगॉन्स आता आम्ही जर हंगा पळले जे हे सिंपल कर्व असा पण हे क्लोजड असा ना आता आम्ही जर ता क्लोज केले क्लोज केले जर ते पॉलिगॉन जातले तर पॉलिगॉन जाऊ ना कि्यात इट इज नॉट मेड ऑफ ऑफ लाइन सेगमेंट इट इज मेड अप ऑफ वॉट कर्व्स ऑर वाकडी लाईन जी आता ताज्यापासून हे तयार झाला म्हणून ते पॉलिगॉन जायना पॉलिगॉन जाल्यार लाईन सेगमेंट्सूच यूज करपाक जाय द नेक्स्ट वन इज दीस वन एंड इज इट अ पॉलिगॉन सिंपल असा क्लोज्ड असा बट इज इट मेड अप ऑफ लाईन सेगमेंट्स नो इट इज नॉट मेड अप ऑफ लाईन सेगमेंट्स इट हेज अ कर्व हियर कॅन यू सी दॅट वाकडे असा लाईन सेगमेंट हांगा ना म्हण हे पॉलिगॉन जायना सो ऑल दीज आर द एग्जांपल्स ऑफ नॉन पॉलिगॉन्स हे सगळे एकूय हातून पॉलिगॉन ना सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ दे आर नॉट पॉलिगॉन्स हॅव यू अंडरस्टूड आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द वर्ड पॉलिगॉन नॉव दॅट यू हॅव अंडरस्टूड वॉट इज द मिनिंग ऑफ अ पॉलिगॉन लेट लेटस्ट लर्न पार्ट्स ऑफ अ पॉलिगॉन पॉलिगॉन म्हणजे किती ते तुम्हाला सगळ्यांना कळं एक्सपेक्ट करता तर आता पॉलिगॉनचे आम्ही पार्ट्स पळव्या हे तुमकां खबर असतंच नाव आय हॅव ड्रॉन अ पॉलिगॉन हियर द नेम ऑफ द पॉलिगॉन इज पी क्यू आर एस टी Okay. Now let us see the different parts of a polygon. The first one is sides. How many sides does this have? So this polygon has five sides. First is side PQ. Second is side QR. The third one is side RS. The fourth one is side ST. And the fifth one is side TP. So these are the five sides of this polygon. E kasli ka manta. साइड आणि खूप असलो झा साइड् आता ही जी प्रत्येक साड आज ती असा लाइन सेगमेंट सो आम्ही साड बरतासतना कसे बरयतले सईड पी क्यू आणि वेल्या लाइन सेगमेंटाचो सिंबॉल काढतले तसेच आम्ही बाकीच सॅडी बरतले द नेक्स्ट पार्ट ऑफ द पॉलिगॉन इज वॉटेक्स आता वॉटेक्स म्हणजे किती ज्या जाग्यार दोन सायडी एकठांय मेळटा त्या पॉयंटाक so, so, वर्टे, आमी म्हणटा वॉटेक्स सो द मिटींग पॉयंट ऑफ टू सायड्स इज अ अटेक्स ही सायड आणि ही सायड ह्या पॉयंटार मेळटा सो दीस पॉयंट क्यू इज कॉल्ड अटेक्स ऑफ द पॉलिगॉन अशा कितले वॉटेक्स वॉर्टे आसा एक आसलो जाल्यार आम्ही ताका वॉर्टेक्स म्हणटा आणि जर तो चड असलो जाल्यार ताका आमी म्हणटा वर्टायसिस Have you got it? Vertex and vertices. So, this is vertex P, vertex Q, vertex R, vertex S, and vertex T. So, these are the vertices of a polygon. And the next important part is the diagonals. So, what are diagonals? This is a definition of a diagonal. अ डायगोनल इज अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू नॉन काटिव्ह वटायसिस ऑफ अ पॉलिगॉन तर डायगोनल म्हणजे किती ते कळच्या पहिली तुमक काटीव आणि नॉन काटिव्ह ह्या शब्दांचा अर्थ कळपाक जाय काटिव्ह म्हणजे किती फाटोफाट असतात ते पॉईंट कळं नी फॉर एक्झाम्पल पी आणि क्यू आता ते काक्युटीव असा क्यू आणि आर आ ते काुटिव्ह असा म्हणजे शेजारी शेजारी कळं आणि नॉन कान्झिकेटिव्ह म्हणजे किं एक एक सोडून एक सो पी आणि आर असा ते नॉन असा सो जे आम्ही अशी लाईन सेगमेंट मारता भितरल्यान एक पॉईंट सोडून ते लाईन आम्ही म्हणतात डायगोनल आता हा हंगा एकच काढून दाखल्या उरलेलो काढूया समज जर आम्ही पॉईंट क्यू दरला ताज्या फुडला पॉईंट सोडप आणि कडल्यान क्यू कडे लाईन सेगमेंट मारप सो इट विल बी द डायगोनल ऑफ द पॉलिगॉन सो पळय सो दिस इज अनादर डायगोनल आय होप यू ऑल आर अंडरस्टेडींग हाव टू ड्रॉ अ डायगोनल आता वयल्यान एस पॉइंट आमी आणि टीचेर लाइन मारपची हांगा सो फ्रॉम आर टू टी इज अनादर डायगनल एवन एक डायगनल झाली आता परत व पॉईंट सोडून आणि एक डायगनल सो पॉईंट वॉट वटेक्स एस टू वटेक्स पी इज एन अनादर डायगनल असे करून तुम्ही डायगोनल्स काढू शकता सो डायगोनल म्हणजे किती ते तुमच्या लक्षात आले सो दिस इज अनादर डायगोनल आता टी वेल्यानंतर परत तुम्ही पी सोडप आणि क्यूचेर काढप हयगनल्स त्यो आम्ही डॉटेड काढल्या सध्या सो दीज आर द डायगनल्स ऑफ द पॉलिगॉन पी क्यू आर एस टी सो डायगोनल इज अ लाइन सेगमेंट डायगोनल म्हणजे किती इट इज अ लाइन सेगमेंट इट कनेक्ट्स टू नॉन कॉन्झिकिटीव वॉटायसीस ऑफ अ पॉलिगॉन नॉन कॉन्झिकिटीव म्हणजे किती एक सोडून एक कळंनी नी अशे जेव्हा वटायसीस कनेक्ट जातात तेना म्हणतात डायगोनल आता हा कितल्यो डायगनल्स झालो हो? पळया एक जी पी आर दुसरी जीली क्यू एस तिसरी झाली आर पी आणि आर टी एस क्यू आणि एस पी म्हणू शकता तुम्ही ता आणि टी क्यू आणि टी आर किंवा टोटल डायगनल्स त्यो मोजू शकता आम्ही ही एक ही दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी सो हाका टोटल पाच डायगनल्स असा